नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। आज आपण जाणार आहोत पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असणाऱ्या रोहिडा किल्ल्यावर। मी आत्ता उभा आहे NH4 असणाऱ्या वारजे पुलाच्या अलीकडे आणि इथूनच आपण रोहिडा किल्ल्यावरती प्रवास चालू करणार आहोत। चला तर मग। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा। गड किल्ल्यांच्या व प्राचीन मंदिरांच्या ऐतिहासिक माहिती व व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारची नोटिफिकेशन बेल ऑन ठेवा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जातील। मित्रांनो, आपण आत्ता भोर फाट्यापासून आतमध्ये आलोय। आतमध्ये आल्यावरती ही इंगळी ग्रामपंचायतीची कमान दिसते, त्याच्या शेजारीच नेकलेस पॉईंटचं विहंगम असं दृश्य आपल्या नजरेस पडतं। रोहिडा किल्ल्यावर जाताना या नेकलेस पॉईंटला अवश्य भेट द्या। या ठिकाणाहून नीरा नदीचे वळणदार पात्र जणू काही गळ्यातील नेकलेस हारासारखे दिसते, म्हणूनच याला नेकलेस पॉइंट असे म्हणतात। रोहिडा किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक बाजारवाडी मार्गे आणि दुसरा आंबवडे मार्गे। आपण आलो आहोत बाजारवाडी मार्गे आणि बाजारवाडी मार्गे आल्यावरती आपल्याला या ठिकाणी चौकामध्ये भव्य आणि दिव्य असं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पाहायला मिळते। सह्याद्रीच्या डोंगर रांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगर मार्ग आहे। या डोंगर रांगेत 3 ते 4 किल्ले आहेत, यापैकी रोहिड खोऱ्यामध्ये वसलेला हा किल्ला म्हणजेच रोहिडा किल्ला। रोहिडा किल्ल्याला विचित्रगड किंवा बिनीचा किल्ला असे देखील म्हणले जाते। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ आल्यावरती आपल्याला इकडे जायचंय रोहिडा किल्ल्यावरती, त्यासाठी आपल्याला खानापूर गावात जायचं। आपण आत्ता आहोत खानापूर फाट्यावरती आणि इथे तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारची कमान आहे, त्या कमानातून आपल्याला जावं लागतं। आपण आलो आहोत आत्ता रोहिगडा किल्ल्यावरती आणि या ठिकाणी एंट्री ऑफिस आहे, या ठिकाणी एंट्री करून आपल्याला किल्ल्यावरती प्रवेश करता येतो। आणि याच्या अपोजिट साईडला म्हणजे ह्या साईडला पार्किंगची पण सोय आहे काळभैरव मंदिराच्या इथे। तर मित्रांनो, आपल्या बरोबर आज ट्रेकला आहे सागर आणि ऋषिकेश दादा आणि आपले सबस्क्रायबरच मित्रांनो आहे, पण तुमचं सबस्क्रायबर नसेल केलं अजून पण तर सबस्क्राईब करा। चला तर मग रोहिडा किल्ल्यावरती। मित्रांनो, आपण म्हणजे एक 5 मिनिटाचं अंतर सर करून इथं आल्यावरती प्रकारचा आपल्याला बोर्ड पाहायला भेटतो किल्ले रोहिडाचा। रोहिडा किल्ल्याची निर्मिती ही यादवकालीन आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना हा किल्ला घेण्यासाठी बांदल देशमुखांशी हातघाईची लढाई करावी लागली। यात कृष्णाजी बांदल मारले गेले। बाजीप्रभू देशपांडे बांदलांचे मुख्य कारभारी होते। लढाईनंतर बाजीप्रभू देशपांडे व इतर सहकाऱ्यांना स्वराज्यात सामील करून घेतले। इसवी सन 1666 पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन करण्यात आला। मित्रांनो, रोहिडा किल्ल्यावरती आल्यावरती म्हणजे आम्ही मध्यवरती आलोय आणि हा खूप खडा चढ असल्यामुळे आहे ना इतका दम लागलाय, त्यामुळं काही शिवकार्य संघटनांनी अशी प्रकारे बसायची व्यवस्था केलेली ठिकठिकाणी। मित्रांनो, आपण आत्ता किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आलो आहे।
इथं तिसरी पाटी आहे किल्ल्यावरची, म्हणजे आपण याला तिसरा टप्पा म्हणू शकतो किल्ल्याचा. पुरंदरच्या तहामध्ये मोगलांच्या स्वाधीन केलेला किल्ला छत्रपती शिवरायांनी 24 जून 1670 रोजी पुन्हा एकदा स्वराज्यात सामील केला. कान्होजी यांच्याकडे भोरची पूर्ण तर रोहिडा किल्ल्यांची निम्मी देशमुखी व जमिनींचे काही तुकडे इनाम होते. रोहिड्यांचे गडकरी त्यांच्याकडून 30 होऊन घेत पुढे हा किल्ला मोगलांनी जिंकला. मात्र भोरच्या पंत सचिवांनी औरंगजेबाशी झुंजून हा किल्ला पुन्हा स्वराज्यात सामील केला. संस्थाने विलीन होईपर्यंत राजगड, तोरणा, तुंग आणि तिकोना किल्ल्याप्रमाणे हा किल्ला देखील भोरकरांकडेच होता. किल्ल्याच्या पहिल्या दरवाजापासून थोड्याच अंतरावर हा दुसरा दरवाजा आहे. या दरवाजामधून आतमध्ये गेल्यावर डाव्या बाजूला पडझड झालेली वास्तू पाहायला मिळते. उजव्या बाजूला पाण्याचे बुहेरी टाके आहे. या टाक्यामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या देखील आहेत. या टाक्यांमध्ये 12 महिने पाणी उपलब्ध असते. किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजापासून 57 पायऱ्या चढून गेल्यावर तिसरा दरवाजा दिसतो. दोन्ही बाजूस हत्तीचे शिर कोरण्यात आलेले आहे. हा दरवाजा अतिशय भक्कम असून यावर बरीच प्रमाणामध्ये कोरीव काम केलेले आहे. दरवाजावर डाव्या बाजूला मराठीमध्ये म्हणजेच मोडी लिपीमध्ये व उजव्या बाजूला फारसी शिलालेख आहेत. दरवाजाच्या आजूबाजूला तटबंदीची पडझड झालेली दिसते. मित्रांनो, किल्ल्याच्या तिसऱ्या प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यावरती आपल्या उजव्या बाजूला आपल्याला पहिल्यांदा हे पहिलं बुरुज दिसतं. असे 9 बुरुज आहेत किल्ल्यावरती.
किल्ल्याच्या मध्यभागी पाण्याच्या टाक्यांची सलग रांग आहे. या रांगेत 3 मोठ्या पाण्याचे टाके आहेत. टाक्यांमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या देखील कोरलेल्या आहेत. एका टाक्यांमधील पाणी दुसऱ्या टाक्यांमध्ये जाण्यासाठी आतल्या बाजूने छिद्र आहेत, त्यामुळे एका वेळेस सगळ्या टाक्या समान भरतात. या किल्ल्यावरती आपल्याला अजून एक तलाव पाहायला भेटतो आणि शेजारीच भैरोबाचं पण मंदिर आहे, त्यामुळे हा पुष्करणी तलाव असावा. भैरवाच्या मंदिराच्या मागच्या बाजूला थोडं खाली आल्यावर चुन्याचा घाणा दिसतो. त्या काळात गडावरील डागडूची बांधकाम किंवा चुना बारीक करण्यासाठी या चुन्याच्या घाण्यांचा उपयोग केला जात असे. पूर्व दिशेला हा आकर्षक असा फत्ते बुरुज दिसतो. गडाची तटबंदी, बुरुजाचे बांधकाम अजूनही मजबूत आहे. हा संपूर्ण किल्ला फिरायला साधारणतः 1.5 तास वेळ लागतो. तिसऱ्या दरवाज्यातून आतमध्ये आल्यावर डाव्या बाजूला पहिल्यांदाच किंवा उजव्या बाजूने गड पाहायला सुरुवात केल्यावर सर्वात शेवटी दर्शन भेटते, ते म्हणजे रोहिणमल्ल उर्फ भैरवा देवाचे. देवळामध्ये गणपती, भैरव व भैरवी यांच्या मूर्ती आहेत. मंदिरासमोर लहानसे पाण्याचे टाके, दीपमाळ व चौकोनी थडीसुद्धा आहे. मंदिर संध्याकाळी 5:30 वाजता बंद होते आणि आत्ता पण आपण पाहू शकता मंदिर या ठिकाणी बंद आहे, कारण की आत्ता 6 वाजलेले आहेत. मंदिराच्या मागच्या बाजूला काही दुर्ग संवर्धन ग्रुपने संवर्धन करताना ज्या वस्तूंचे अवशेष भेटले ते अशा पद्धतीने मांडलेले आहेत. मित्रांनो, रोहिडा किल्ल्याचा ट्रेक संपलेला आहे आणि बरीचशी ऐतिहासिक माहिती देऊन झालेली आहे. तर आपण आता परतीच्या प्रवासाला जाणार आहोत आणि व्हिडिओ कसा वाटला ते आपल्याला कमेंटमध्ये नक्की लिहा.